आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला रोजच मोबाईलवर बघायचे असतील तर आपण या व्हिडिओला लाईक ला करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे रोजचे पीकविषयक बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायला भेटत जातील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याकडे बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेबल आवक झाली आहे तीनशे साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे आठ हजार एकशे अकरा रुपये दरसुद्धा आठ हजार एकशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा आठ हजार एकशे अकरा रुपये पुढची जी बाजार समिती आहे ती आहे वरोरा मांडेली आवक झाली आहे अठरा क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये दरसुद्धा सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये पुढची जी बाजार समिती आहे ती आहे वडवणी आवक झाली आहे वीस क्विंटलची किमान दर सहा हजार आठशे रुपये दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार आठशे रुपये पुढची जी बाजार समिती आहे ती आहे सावनेर आवक झाली आहे सत्तर क्विंटलची किमान दर सात हजार आठशे रुपये दर सात आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार आठशे रुपये हो तर शेतकरी मित्रांनो हे जे बाजारभाव आहेत हे आपल्याकडे आले होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अंगून जर आपल्या समितीचा समावेश आपल्याला व्हिडिओमध्ये करायचा असेल तर आपण व्हिडिओ खाली आपल्या बाजार समितीचे नाव नक्की कमेंट करा आणि जर आपण स्वतः आपल्या जिल्ह्यातील बाजारभाव सांगू इच्छित असाल तर व्हिडिओ खाली आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव अशी कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपली कमेंट आम्ही वाचून दाखवू जी पूर्ण महाराष्ट्रभर पाहिल्या जाणार आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान